दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इंधन बचत मोहीम राबविली. या मोहिमेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पाथर्डी पोलीस स्टेशनचे PI चव्हाण साहेब उपस्थित होते. त्यांनी इंधन बचत संदर्भात अतिशय सुरेख असे चालक वाहक व यांत्रिक कर्मचाऱ्यांना वाहतूक व मोटार क्षमतेबाबत मार्गदर्शन केले. तुम्हाला आहे, मला आहे, इतर कुठल्या विभागातले लोक आहेत त्यांना सुद्धा आहे. आणि असा ताण असताना सुद्धा आपण एकदम चांगल्या पद्धतीने काम करत आहात असं जे दोन चार ड्रायव्हर लोक, मेकॅनिक किंवा ठिकाणी आपण आता जो सत्कार केलेला याच्यावरून दिसतं. तुम्ही खरंच सगळेजण चांगले आहात, लोकांची सेवा करताय. आता या ठिकाणी येणारे जे लोक आहेत वाड्या वस्त्यावरून येतात, कारण त्यांना दुसरं कुठलं ठिकाणच नाही. शहराच्या ठिकाणी काय जे असेल त्या ठिकाणी त्यांना बाजार करायचा असेल, त्यामध्ये त्यांना चालकांना रस्त्यावर चालताना बस नियंत्रित वेगामध्ये चालवावी, तसेच रस्त्यावर सुरक्षित चालावे व तसेच कार्यशाळा कर्मचाऱ्यांना बस सुस्थितीत देण्याचे सांगितले. त्यामध्ये बस ही धूर मारणारी नसावी, ब्रेक स्टेअरिंग सुव्यवस्थित असावी अशा प्रकारे मार्गदर्शन केले. व तसेच आगर प्रमुख सुहास तरवडे यांनी सुद्धा आगरातील कर्मचाऱ्यांना डिझेल बचतीचे आवाहन केले. त्यामध्ये त्यांनी कार्यशाळा कर्मचाऱ्यांना त्यांनी सांगितले की तुम्हाला गाडी सुस्थितीत देण्यासाठी सर्व स्पेअर पार्ट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच चालकांना रोज प्रत्येक कामगिरीवर जाताना साधारणतः 2 ते 3 लिटर बचतीचे आवाहन केले. 15 जानेवारी ते 16 जानेवारी ते 15-2 या कालावधीमध्ये इंधन बचत सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये हा सप्ताह साजरा होत आहे. याच्यामागचा प्रमुख उद्देश इंधन बचतीसाठी चालक वाहक व कार्यशाळा कर्मचारी यांच्यामध्ये जागृती घडवून आणणे आणि इंधन बचत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे हा आहे. व तसेच स्थानक प्रमुख अन्सार भाई शेख यांनी आगरात असणाऱ्या नफा तोटा संदर्भात खुलासा करून व डिझेल बचती संदर्भात कर्मचाऱ्यांनी घ्यावयाची काळजी संदर्भात मार्गदर्शन केले. आज या ठिकाणी पाथर्डी आगारामध्ये सालावाप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे इंधन बचत मोहीम हा पंधरवडा आपल्या पाथर्डी पोलीस स्टेशनमधील PI श्री चव्हाण साहेब यांच्या हस्ते आज पार पडला. आज या ठिकाणी त्यांनी या आपल्या आगारामध्ये येऊन आपल्या कर्मचाऱ्यांना, चालकांना, वाहकांना आणि मेकॅनिक असिस्टंट वर्कशॉपच्या लोकांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आणि इंधन बचत सप्ताह आज या ठिकाणी साजरा करण्यात आला. आणि ती काळाची गरज आहे, कारण आज सध्या जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आपला खर्च हा इंधनावर होतो. आज या ठिकाणी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी एक संकल्प केला की कार्यशाळेतले जे कर्मचारी असतील त्यांनी अशा पद्धतीने संकल्प केला की कुठल्याही परिस्थितीत गाडी लाईनवर देत त्यांनी सुस्थितीतच आम्ही गाडी देणार. तसेच सध्याच्या काळामध्ये वाहनांची संख्या अतिशय मोठ्या प्रमाणात वाढली असून पूर्वी गावामध्ये वाहनांची संख्या अतिशय कमी होती, परंतु आज घरागणीज व माणसागणीज वाहने झाली असून त्यांनी प्रवाशांना स्वतःचे खासगी वाहन न वापरता ST बसने प्रवास करण्याचे आवाहन केले. यावेळेस सूत्रसंचालन सुभाष भागवत यांनी केले व आभार पाथर्डी आगराचे कामगार संघटनेचे सचिव बाळासाहेब सोनटक्के यांनी मानले. यावेळी गुणवंत कामगारांचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी पोपट साळवे, मेहबूब शेख, अमित बनसोडे, अण्णासाहेब जाधव आदी उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन दिनकर सह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, पाथर्डी.